नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. बातम्यांच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. देश कठीण परिस्थितीतून जातोय, असहिष्णुता वाढली, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं वक्तव्य. नाशिकमधील पोलीस पाटील संघटना करणार लाक्षणिक उपोषण, आढावा बैठकीत घेतला निर्णय. मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून फसवणूक, शरद पवारांची फडणवीस सरकारवर टीका. अयोध्येच्या परिस्थितीवर सीएम योगींचा मोठा निर्णय, बोलावली तातडीची बैठक. आणि जैतापूर प्रकल्प भूसंपादनाचे काम पूर्ण, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मानवाधिकारांचे हनन, वाढती असहिष्णुता तसेच देशातील जास्तीत जास्त पैसा श्रीमंतांच्या खिशात जात असल्याचं, गरीब श्रीमंतांची वाढलेली दरी यावरून चिंता व्यक्त केली आहे. प्रणव मुखर्जी फाउंडेशनद्वारे आयोजित एका संमेलनात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुखर्जी तेव्हा म्हणाले, देश सध्या एका अवघड परिस्थितीतून जात आहे, ज्या भूमीने वसुधैव कुटुंबकम आणि सहिष्णुतेचे धडे जगाला दिले आहेत, त्याच भूमी आता असहिष्णुतेत वाढ आणि मानवाधिकारांचे उल्लंघन आणि दंगलींमुळे चर्चेत आहेत. सध्या सरकारी संस्थांवरचा जनतेचा विश्वास उडाला आहे. या संस्थांच्या कामकाजाबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे, असंही मुखर्जी यावेळी म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पोलीस पाटील संघटना 28 नोव्हेंबरला मुंबई येथे आझाद मैदानावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन छेडणार आहे. आढावा बैठकीप्रसंगी ही माहिती देण्यात आली. तसेच संचालक मंडळासह पोलीस पाटील या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस पाटलांच्या मागण्या प्रलंबित आहेत. सन 2003 नागपूर येथे अधिवेशनासाठी जात असताना दिंडोरी तालुक्यातील 8 पोलीस पाटलांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना अद्याप शासकीय मदत मिळाली नसून वारसांना रिक्त जागी सेवेत सामावून घेण्यात यावे, ही मागणी प्रामुख्याने गाव कारभार पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं करण्यात येत आहे. शासकीय सोयी सुविधा देण्यात याव्या या मागणीसाठी लढा सुरू आहे. यासाठी राज्य संघटनेच्या वतीनं वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासन दरबारी दखल घेतली जात नसल्यानं सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुंबई येथे 28 राज्यव्यापी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन छेडण्यात येणार आहे. आढावा बैठकी प्रसंगी संचालक मंडळासह पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडोरी तालुका पोलीस पाटील संघटनेची आज मासिक मीटिंगच्या निमित्तानं दिंडोरी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बंधूंनी येणाऱ्या 28/11/2018 रोजी आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले. बऱ्याच दिवसापासून पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यामधून कमीत कमी 30,000 ते 32,000 पोलीस पाटील उपस्थित राहतील अशी या दिंडोरी तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं मी आपला सांगू इच्छितो. शालिनी प्लससाठी अमोल जाधव, नाशिक. मराठा आरक्षणाच्या नावाखाली फडणवीस सरकारकडून फसवणूक झाली अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तर उपसमितीचा GR काढणं मुख्यमंत्र्यांची मोठी चूक असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या नावाखाली फडणवीस सरकारकडून फसवणूक सुरू असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसंच आरक्षणाबाबत नेमलेल्या उपसमितीची पवारांनी यावेळी खिल्ली उडवली. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचा GR काढण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. उपसमिती स्थापन करून मुख्यमंत्री आरक्षणाच्या मुद्द्यावर पळ काढत असल्याची टीकाही चव्हाणांनी यावेळी केली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. अयोध्येत आज शिवसेना आणि उद्या होणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमामुळे वातावरण हे तणावग्रस्त झालं आहे. त्याच दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी एक महत्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज लखनऊ मध्ये संध्याकाळी 8 होईल. या दरम्यान मुख्यमंत्री योगी एखादा महत्वाचा निर्णय घेऊ शकतात
अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। अयोध्येत राम मंदिरासाठी येत्या 2 दिवसात जोरदार वादळ उठणार अशी शक्यता आता निर्माण झाली आहे। विश्व हिंदू परिषद आणि शिवसेना या दोन्ही संघटनांमध्ये राम मंदिराच्या मुद्द्यावर अयोध्येत सुंदापसुंदी सुरू आहे। उद्या आणि परवा असा 2 दिवसांचा उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा आयोजित करण्यात आला आहे। त्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक अयोध्यात पोहोचले। प्रत्यक्ष अयोध्यातही या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे। आज दुपारी 2 वाजेपर्यंत उद्धव ठाकरे अयोध्यात दाखल होतील। इथं ते साधू संतांची भेट घेऊन सायंकाळी 6 वाजता सरयू घाटावर आरतीत सहभागी होतील। यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली। कोकणातील जैतापूर माडपण अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेना आणि स्थानिकांचा विरोध असला तरी भाजपप्रणित सरकारनं या विरोधाला केराची टोपली दाखवली आहे। जैतापूर प्रकल्पासाठी भूसंपादनाचं काम पूर्ण झालं असून राज्य सरकारची भूमिका प्रकल्पाला पूरक अशी आहे असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात स्पष्ट केलं। काँग्रेसचे आमदार अनंत गाडगे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता। एकीकडे शिवसेना प्रकल्पाला विरोध करत असताना राज्य सरकारची भूमिका प्रकल्पाला सहाय्यकारी असल्याचं सांगून ऊर्जामंत्र्यांनी शिवसेनेवर कुरघोडी केली आहे। जैतापूर आणि जवळच्या भागातील 2000 हेक्टर जमीन अणुऊर्जा प्रकल्पासाठी राखून ठेवण्यात आली आहे। संपादित केलेल्या जमिनीतून एकाही कुटुंबाला विस्थापित व्हावे लागलेले नाही। 2336 पैकी 1721 प्रकल्पग्रस्तांनी 185.79 कोटी इतकी सानुग्रह अनुदानाची रक्कम स्वीकारल्याची माहिती त्यांनी दिली। या प्रकल्पाला पर्यावरणाचा दाखला देणार का असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी उपस्थित केला। सरकारच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नसल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे हा प्रकल्प होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। विनायक मेटे हे चायनीज मराठा असल्याची खोचक टीका काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली आहे। ते शुक्रवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्यावर सडकून टीका केली। मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या अधिवेशनात चांगलाच गाजत आहे। राज्य मागासवर्गीय आयोगाचा मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल विधानसभेत मांडावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। मात्र त्यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने अजूनही हा अहवाल सभागृहात मांडलेला नाही। राज्य शासनाने गुरुवारी संध्याकाळी मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याची अधिसूचना काढली। मात्र आता अधिवेशनाचा केवळ 5 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे। त्यामुळे ही समिती तज्ज्ञांना आमंत्रित कधी करणार आणि पुढील निर्णय कधी घेणार असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता। तेलंगण विधानसभा निवडणुकीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देशमचे नेते चंद्राबाबू नायडू हे पुढील आठवड्यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या समवेत प्रचार करणार आहेत अशी माहिती समजत आहे। नायडू हे गांधी यांच्या समवेत 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी प्रचारामध्ये सहभागी होतील। तेलंगणामध्ये तेलुगू देशम आणि काँग्रेस महाआघाडीचा एक भाग म्हणून निवडणूक लढणार असून त्यामध्ये भाकप आणि तेलंगण जनसमितीही सहभागी आहे। कलमनाथ यांच्यानंतर CP जोशी या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पक्षाला राजस्थान विधानसभा निवडणुकीत अडचणीत आणले आहे। फक्त ब्राह्मणांनाच हिंदू धर्माचे ज्ञान असते असे अत्यंत वादग्रस्त विधान जोशी यांनी प्रचारादरम्यान केले। पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या विधानाची तातडीने दखल घेत जोशी यांना माफी मागण्याची सूचना केली आणि बरहुकूम जोशींनी माफीही मागितली। राजस्थानमध्ये 7 डिसेंबरला मतदान होत आहे। राज्यात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असले तरी आता मात्र काँग्रेस नेत्याच्या जातीयवादी वक्तव्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली। आणि आता वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस। एक मिनिट, जानते मेरे बाप कौन है? भाई साहब कौन नहीं जानता। 1892 में वो पहले भारतवासी थे जो ब्रिटिश पार्लियामेंट में इलेक्ट हुए थे। उनकी किताब पावर्टी एंड ब्रिटिश रूल इन इंडिया ने ही अंग्रेजों की लूट के बारे में हम हिंदुस्तानियों की आंखें खोल दी थी। आप पारसी लोग जो हैं हमारे देश की शान हैं। मैं आपको पारसी दिख रहा हूँ? आप पारसी नहीं है? आप दादा भाई नौरू जी के बेटे, मतलब ये रोड आपके बाप की नहीं है? मैंने कब कहा ये रोड मेरे बाप की है? फिर बिना सीट बेल्ट पाए फोन ते गल कर दे, शर्म नहीं आंदी तुहानू? हेलो, पैसे पार देना पाजी।
फर्ज करो ए रोड मेरे बाप दी होंदी फिर ते मैं उन्नू भी फड़ लैंदा। आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया पालन कीजिए क्योंकि रोड किसी के बाप के नहीं है। शाबाश। सड़क सुरक्षा जीवन रक्षा। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूयात पुढील वृत्त। नागपुरातील शेडेश्वर येथील प्रकल्पाचा कालवा तांबारी वरून येणोरा येथे जात होता। या कालव्याचे पाणी मार्गावरील पिकांना देण्यात येते। दरम्यान कालव्यातून पाणी सोडताना हा कालवा तांबारी गावाजवळ अचानक फुटला आणि कालवा फुटल्यानं गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पाहूयात या संदर्भातील ही बातमी। हा कालवा अचानक फुटल्यानं या कालव्याच्या पाण्याने येथील शेतकऱ्यांचे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तर पाणी जाण्याच्या मार्गावर 10 हेक्टर जमिनीतील पिकाचे कमी जास्त प्रमाणात नुकसान झालं आहे। हा कालवा फुटून कालव्याच्या पाण्याने थेट गावच्या सीमेत असलेल्या मंदिरापर्यंत प्रवेश केला। यामुळे शेतपिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। शेतात लावण्यात आलेला गहू चणा हे पीक वाहून गेल्यानं शेतकरी अडचणीत सापडला। तसेच गावच्या सीमेत पाणी घुसल्याने ग्रामस्थांना देखील समस्या निर्माण झाली। सदर प्रकाराकडे लक्ष देऊन कालवा आणि शेतातील पीक पाहणी करावी तसेच शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तांबारी गावच्या शेतकऱ्यांनी केली आहे। शालिनी प्लस साठी विलास नवघरे वर्धा। धारूर शहराची अनेक वैशिष्ट्य सांगितली जातात। त्यापैकी प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे धारूरचा असणारा राजकोट असा किल्ला। बालाघाट पर्वतरांगांवर असलेला हा किल्ला इतिहासाची साक्ष देत आजही उभेद्यपणे उभा आहे। बालाघाट पर्वतरांगांवर हा किल्ला वसलेला असून या किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी दऱ्या असल्यामुळे या किल्ल्याला नैसर्गिकरित्या संरक्षण प्राप्त झाले आहे। या किल्ल्यात 30 बुरुजे असून समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची उंची 2472 फूट एवढी आहे। चला तर पाहूया या किल्ल्याविषयीचा हा रिपोर्ट। बालाघाट पर्वतरांगांवर हा किल्ला वसलेला असून या किल्ल्यांच्या तिन्ही बाजूने खोलदरे असल्यामुळे या किल्ल्याला नैसर्गिकरित्या संरक्षण प्राप्त झालेलं आहे। निजामशाही यांच्या मध्यांत असल्याने पूर्वीच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त होते। आग्र्याहून जेव्हा शिवाजी महाराजांची सुटका झाली तेव्हा मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांच्यावर मराठ्यांची बिमोडी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली। तेव्हा प्रतिशिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी पालकर यांना याच किल्ल्यात अटक झाल्याचं इतिहासामध्ये नमूद आहे। हा किल्ला टाकसळ आहे म्हणजेच या किल्ल्यात पूर्वीचे चलन तयार होत असत म्हणून पूर्वीच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त होते। धारूर शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या या किल्ल्यांची पडझड थांबवावी म्हणून अनेक वर्षापासून इतिहासप्रेमींची मागणी होती। याचाच पाठपुरावा करत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी प्रयत्न करून 2014 साली 2 कोटी रुपयांचा निधी या किल्ल्यासाठी मंजूर केला आणि या निधीतून डागडुजीचे काम पूर्ण झाले। नंतरच्या काळात खासदार प्रीतम मुंडे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नातून 5 कोटी रुपयांचा निधी या किल्ल्यास मंजूर झाला। यात दर्शनीय भागासह सुशोभीकरणाचे काम करण्यात आले मात्र तरीही किल्ल्याच्या पाठीमागील भागात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे। याकडे शासन आणि पुरातत्व विभागाने लक्ष देऊन जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा आणि पाठीमागील बाजूची कामे करून या किल्ल्याला पर्यटनांचा दर्जा देणे असलेला हा ऐतिहासिक किल्ला धारूर नगरीमध्ये डोलदारपणात उभा आहे। तरी या किल्ल्याचे शासनाने 7 कोटी रुपये निधी देऊन या किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून दिलेले आहे। तरी मागच्या बाजूस आणखीन बरेच जसे कामं राहिलेले असून इथं पर्यटक असता ओघ वाढत आहे। तरी शासनाला व पुरातत्व विभागाला अशी विनंती आहे की या किल्ल्याला आणखीन काही निधी देऊन मागच्या बाजूस जे तटबंदी समजली जाते अशा भिंतीचे काम करून व सुशोभी करून ह्या किल्ल्यास पर्यटनाचा दर्जा द्यावा ही आमची शासनाला पुरातत्व विभागाला विनंती आहे। वैशिष्ट्य सांगितली जातात त्यापैकी प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे धारूरचा असणारा हा भुईकुट किल्ला 2014 साली माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी प्रयत्न करून 2 कोटी रुपयाचा विकास निधी या किल्ल्यास मंजूर करून दिला। त्यातून डागडुजीचे कामे करण्यात आली। त्यानंतरच्या काळात खासदार प्रीतमताई मुंडे यांनी 5 कोटी रुपयाचा विकास निधी या किल्ल्यास मंजूर करून दिला। यात सुशोभीकरण आणि दर्शनीय भागाचे कामे करण्यात आली। एकंदरीतच काय तर या किल्ल्याच्या म्हणजे कामावर 7 कोटीचा खर्च झालेला जरी असला तरी या किल्ल्याच्या मागील भागामध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असल्यामुळे
यासाठी सध्या निधीची आवश्यकता असल्याने यासाठी राज्य शासन आणि पुरातत्व विभागाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन या किल्ल्याचा विकास करावा अशी इतिहासप्रेमीतून मागणी केली जात आहे. मी सतीश वाकुडे हरिभाऊ मोरेसह शालिनी प्लससाठी धारूर बीड. चंद्रपुरातील घुगूर शहराजवळ वडा हे तीर्थक्षेत्र आहे. येथे वर्धा पैनगंगा आणि निर्गुडा नदीच्या त्रिवेणी संगमावर दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते. वडा हे तीर्थक्षेत्र विठ्ठल रुक्माई मंदिर आणि वार्षिक यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. हे स्थळ चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असून हजारो भाविक या यात्रेसाठी वडा येथे दाखल होतात. चंद्रपूर जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर आहे घुगूस. हे एक औद्योगिक क्षेत्र. या परिसरात त्रिवेणी संगमावर आहे वढा. कार्तिक पौर्णिमेनिमित्त वढा येथे त्रिवेणी संगमावर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराची वार्षिक यात्रा आजपासून प्रारंभ झाली आहे. गेली शेकडो वर्ष या संगमस्थळी लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी वढा येथे दाखल होतात. यवतमाळ जिल्ह्यातील वणी या शहरातून वाहणारी निर्गुडा नदी, रुक्मिणी मातेचे माहेर असलेल्या कौंडिण्यपूर येथे उगम पावणारी पैनगंगा नदी आणि विदर्भाची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचा अनोखा संगम वडा परिसरात होतो. या त्रिवेणी संगमावर स्नान करून उंच बांधलेल्या विठू रुक्माई मंदिरात दर्शन घेत संगमस्थळी पूजा करण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होते. त्रिवेणी संगमाच्या पात्रात शेकडोंच्या संख्येने लागणाऱ्या विविध साहित्यांची स्टॉल्स आणि दुकाने यावर विशेष बच्चे कंपनींची गर्दी असते. वडामध्ये दोन्हीचा संगम आहे. उत्तरवाणी संगम असल्यामुळे त्या ठिकाणी या स्थळाला फार महत्त्व आहे आणि इथं आता आमच्या लहानपणामध्ये आम्ही पाहत आहोत यात्रा भरत आहे खूप. आणि आता दरवर्षीसुद्धा आषाढी एकादशीला, कार्तिक एकादशीला, ऋषीपंचमीला आणि अशा रोजसुद्धा पुष्कळ लोक येतात इथं. वडा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त महाभव्य जत्रा भरतात. या ठिकाणी एक पावन स्थान आहे. या ठिकाणी विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. या ठिकाणी येणारे सर्व भाविक जे जे आपली मनोकामना मांगतात त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होते. या ठिकाणी ऊस, लहान लहान खेळणे आणि लोकांना दोन नदीच्या संगमामध्ये जेव्हा ते स्नान करतात तर त्यांचे सारे पाप हे माफ होतात अशी वडा यात्रा आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. करमाळ्यातील श्रीदेवीचा माळ येथील प्रसिद्ध कमला भवानी मातेचा यात्रा महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. हा यात्रा महोत्सव 26 नोव्हेंबर पर्यंत 5 दिवस चालेल. या यात्राच्या काळात 5 दिवस दुपारी 4 ते रात्री 9 वाजता कमला भवानी मातेचा छबीना मिरवणूक निघणार आहे. आज दुपारी 4 वाजता लहान नंदी तर रात्री 9 वाजता मोठा नंदी या वाहनावर, 24 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता काळवीट तर रात्री 9 वाजता घोड्यावर, 25 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता मोरावर तर रात्री 9 वाजता लहान हत्तीवरून भवानी मातेचा छबीना मिरवणूक निघणार आहे. मुख्य यात्रा सोमवारी 26 नोव्हेंबरला असून या दिवशी 4 वाजता सप्तमुखी घोड्यावर स्वार होऊन कमला भवानी मातेचा छबीना मिरवणूक निघणार आहे आणि रात्री 11:55 वाजता पंचायतन देवता म्हणजे भवानी माता मोठ्या हत्तीवरून गणपती मोरावर, विष्णू भगवान गरुडावर, महादेव नंदी तर सूर्यनारायण काळवीट या वाहनावर आरूढ होऊन छबीना मिरवणूक निघणार आहे. ही छबीना मिरवणूक 3 वाजता खंडोबा मंदिर येथे पोहोचणार असून त्या ठिकाणी भवानी माता आणि खंडोबा भेटीचा नयनरम्य सोहळा संपन्न होणार आहे. शालिनी प्लससाठी शीतलकुमार मोटे, करमाळा. अंबाजोगाई येथील ज्येष्ठ समाजसेवक, राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते तथा मानव लोकचे संस्थापक डॉक्टर द्वारकादास लोहिया यांचे शुक्रवारी रात्री राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मागील 12 दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता मानवलोक मुख्य कार्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी आरोग्य मंडळ, सोशलिस्ट पार्टी आदी व्यापक संघटनांमध्ये राहून जनसामान्यांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांचे सत्व जपणारे आणि संघर्षाची प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला होती. मानवलोकच्या माध्यमातून अंबाजोगाईचे नाव त्यांनी जगाच्या नकाशावर पोहोचवले. सामान्य माणसांचा आधारवड म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक होता. मानवलोक या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी 4.5 दशकं विविध सामाजिक उपक्रम राबवले. मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचितांना आधार दिला. गरीब आणि निराधारांचा ते आधार होते. बचत गटाच्या चळवळीतून त्यांनी संस्थेच्या माध्यमातून गरीब महिलांना त्यांच्या घरपोच कर्ज उपलब्ध करून दिली. त्यांच्यामुळे आज अनेक महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, बीड. शिवसेनेने हाती घेतलेल्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेला डिवसला आहे. अयोध्येला निघालो जोशात आणि राजीनामे मात्र अजूनही खिशात असं लिहिलेलं पोस्टर मनसेने शिवाजी पार्क परिसरात सेनेच्या भवनासमोर झळकावली आहे. शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये रंगणारे पोस्टर युद्ध नवीन नाही. यापूर्वीही शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी करून मनसेने अनेक वेळा बांध सोडले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेची खोचक पोस्टरबाजी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंब अयोध्या वारीच्या निमित्तानं राजकीय सीमोल्लंघन करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेही अयोध्याला गेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन पुन्हा एकदा भोवल्यावर चढलाय. राहुलने 25 वर्षीय कझागिस्तानी प्रेयशी नताल्या लीना सोबत लग्नगाठ बांधली आहे. नुकताच मलबार हिल परिसरात या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी काही मोजकेच लोक उपस्थित होते. राहुल महाजनचं हे तिसरं लग्न आहे. याआधी राहुल महाजनने वैमानिक श्वेता सिंग सोबत लग्न केलं होतं, मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर राहुल दुल्हनिया ले जाएंगे या रियालिटी शोच्या माध्यमातून राहुलने डिम्पी गांगुलीशी लग्न केलं. लग्नानंतर केवळ 4 महिन्यातच राहुलने मारहाण केल्याची तक्रार डिम्पीने केली होती. लग्नानंतर 5 वर्षात दोघांचा घटस्फोट झाला. 2016 राहुलचं नाव मॉडेल अमृता मानेसोबत जोडलं गेलं. राहुल आणि अमृता एकमेकांशी लग्न करणार असंही म्हटलं जात होतं. मात्र आता राहुलने कझागिस्तानी मॉडेलशी लग्न केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बातम्यांच्या शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाइन्सवर. देश कठीण परिस्थितीतून जातोय, असहिष्णुता वाढली, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं वक्तव्य. नाशिकमधील पोलीस पाटील संघटना करणार लाक्षणिक उपोषण. आढावा बैठकीत घेतला निर्णय. मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून फसवणूक, शरद पवारांची फडणवीस सरकारवर टीका. अयोध्येच्या परिस्थितीवर सीएम योगींचा मोठा निर्णय, बोलावली तातडीची बैठक. आणि जैतापूर प्रकल्प भूसंपादनाचे काम पूर्ण, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन. आणि बातमीपत्रात वेळ झाली येथे सामन्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.